अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे, वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे, घाव सारे झेलताना हळुवार होते, संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती, अशाच एका उज्ज्वल प्रभाती। लय शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न केला ना आता काय? असलम, तू जे काही केलंयस तसे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेव। मी टोनी नाही, टोनी ही माझी साहिलने करून दिलेली ओळख आहे। मी असलम आहे, असलम। 2 लाख रुपये घेऊन ये आणि तिला घेऊन जा। अरे पण पैसे कधी कुठे द्यायचे त्याच्यासाठी उद्या फोन करीन। आणि माझ्या सोबत तुला जर समजा आयुष्य काढायचं असेल तर माझ्या घरच्यांची सोबत अनिवार्य आहे। मला नाही तसं वाटत। डॅड, डोंट बी प्राऊड ऑफ युअर रिचेस। ऑफकोर्स ऑफकोर्स, मला माझ्या श्रीमंतीचा अभिमान आहे, कारण हे सगळं मी माझ्या कर्तृत्वावरती कमवलेलं आहे। काय बोललीस का तू आता? हो, इतक्या रात्री तुम्ही इथे कसे काय? का काय नाही, कारण असं काय नाही, मी बरं वाटतं, इथे शांत वाटतं ना। मला सुद्धा बरं वाटतं, म्हणून रोज संध्याकाळी मी इकडेच बसते। पण मनाला शांतता मिळत नाही ना। काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे काय करावं तेच कळत नाहीये का मला? काय झालं? माझ्या मेघनाला किडनॅप केलं। काय? ओ, कोणी? त्या असलम नावाच्या माणसाने, आणि सतत तो पैशाची मागणी करतो। तरीच माझ्यापर्यंत यांना यावं लागलं। पण कशावरून मेघना त्यांच्याकडे? तिचा फोन आला होता चंदूला, चंदूची बोलली ती फोनवर। किती पैसे मागितले? 2 लाख रुपये। काय? हो, आणि उद्याच्या उद्याच द्यायचे। मग काय देव, की मी तुझ्याकडे मदतीसाठी आलो, प्लीज मला एवढी मदत कर। पण एवढी मोठी रक्कम मी एकदम कशी देणार? माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न, प्लीज विचार कर। मुलीच्या आयुष्याची फार काळजी वाटतेय ना, आणि माझ्या आयुष्याचा विचार नव्हता आला तेव्हा मनात? कसला विचार करतेस? नाही, म्हणजे
एवढी मोठी रक्कम आणि ती सुद्धा उद्याच द्यायची आहे म्हणजे? नाही म्हणू नकोस देव, की खूप आशेनं आलं, सगळे मार्ग बंद झालेत माझे. मी पण अशीच जगत होते आशेने, तेव्हा तुम्हीच सगळे दरवाजे बंद केले होते माझ्यासाठी. देवकी, मी प्रयत्न करते. प्रयत्न नको करूस, नाहीतर वेळ निघून जाईल. ठीक आहे, मी उद्या दुपारपर्यंत. खूप आभारी. प्लीज आभार वगैरे मानून आता मला परकी करू नका. उद्या दुपारी या, मी पैसे तयार ठेवते. पण काय? माझी एक अट आहे. अशाच एका उज्ज्वल प्रभाते. आईनी, प्लीज तुम्ही काळजी करू नका ना. असं म्हणणं सोपं आहे हो, माझी मुलगी येते. पण तुम्ही असं जीवाला त्रास करून घेतल्यानं ती परत येणार आहे का? ती कशी असेल, कुठे असेल, असा नुसता विचार जरी आला ना डोक्यात, तरी श्वास अडकतो माझा. विचार करू करून ना डोक्यात काहीतरी व्हायला लागत. बरोबर आहे, बर मनातलं काही बोलायचीही सोय नाही. त्यांच्या तब्येतीकडे बघून गप्प राहते मी. पण डोक्यातले विचार ना एक दिवस मला वेडा करतील असं वाटत. नाही बहिणी, आपण प्रयत्न करतो होत ना, पण साध्य काहीच होत नाही. बहिणी जरा धीरानं घ्या प्लीज. पोलीस स्टेशन मध्ये माझी ओळख आहे थोडीफार. काल संध्याकाळी मी स्वतः इन्स्पेक्टरना भेटून आले, त्यांना मेघनाची सगळी माहिती दिली, तुमच्या कुटुंबाची वातावरणाची कल्पना दिली आणि लवकरात लवकर तिचा शोध लागावा म्हणून विनंतीही केली. मग काय म्हणाले? आता ते त्यांच्या परीने प्रयत्न करतातच आहेत ना. अहो, लवकरात लवकर शोध लागेल मेघनाचा, येईल ती घरी परत. ते गजानन, माझी पोरगी कुठे असेल, कशी असेल, तिला सुखरूप घरी आण रे बाबा. मी ना महिनाभर उपवास करीन. बहिणी, स्वतःला सावरा, अनंतरामांनाही धीर द्या. असा हातपाय गाळून नाही चालणार. हे बघा, आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे. पुढचं सगळं गणपती बाप्पा बघून घेईल ना. बरं, तुम्ही आता जास्त विचार करू नका, जरा आराम करा, मी नंतर येते. निघू, सांभाळा स्वतःला.
ओके ठेवते. नमस्कार मिसेस सरदेशमुख. नमस्कार. या बसा ना, बसा. बरं नाही आहे का तुम्हाला? नाही, बरी आहे ना मी. मला काय होणार आहे? तेही खरंच आहे म्हणा, तुम्हाला काय होणार? कसं चाललंय तुमचं? बरं चाललंय. तुम्ही खूप दिवसांनी आलात. इथून चाललो होतो म्हटलं चौकशी करावी, तुमच्या घरात डोकवावं. माझं येणं अनंतरावांना आवडत नाही माहिती आहे, तरी पण म्हटलं आपण शेजार धर्म पाळावा. नाही हो, त्यांच्याबद्दल असा विचार करू नका, ते थोडेसे चिडचिड झालेत ना म्हणून. हो, पण मी मार्ग सुचवला होता विरंगुळ्याचा. होईल ना, सगळं ठीक होईल. नाही आहेत का अनंतराव? नाही आहेत. तब्येत बरी आहे ना त्यांची? हो बरी आहे ना. ऑपरेशनचा काही त्रास? नाही, काही त्रास नाही झाला. चंदू पण दिसत नाही. चंदू भाऊजी जरा बाहेर गेलेत. मेघनाची डान्स प्रॅक्टिस कशी चालू आहे? बरी चालली आहे. कॉलेजला गेली आहे का? नाही, ती घरातच आहे. नाही, घरात नाही आहे ती. ट्रिपला गेली आहे. असे कोणाबरोबर? कोणाबरोबर? तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर गेली आहे. असे या वयात काय धमाल असते ना? हो ना, मौज मजा करायची, बागडायचं. कुठे गेली आहे ट्रिपला? कुठे गेली आहे बरं? म्हणजे माथेरान, खंडाळा. खंडाळ्याला गेली आहे. खंडाळ्याला गेली आहे ती. तुम्हाला बरं वाटत नाही, खूप अपसेट दिसत. नाही हो, बरी आहे मी. मी चहा करून आणते तुमच्यासाठी, तुम्ही बसा. चहा घ्यायला मी परत येईन, आत्ता नको. बर, तब्येतीची काळजी घ्या. कसे आहात सरदेशमुख? कुठे बाहेर गेला होतात? बाजारात? तब्येतीची काळजी घ्या.
अशाच एका उज्ज्वल प्रभाते। हेलो, असलम बोलतो। मेघना कशी आहे? आता कशी आहे म्हणजे आधी होती तशीच आहे। तिला काही करू नका तुम्ही, प्लीज तिला काही करू नका। नको? बर, तुम्ही म्हणता तर नाही करत काय। तसं बघितलं तर तुमची मुलगी म्हणजे असलम। आवाज चढवायचा नाही, नाहीतर सॉरी, तिला काय करू नका प्लीज। पैसे तयार असतील तर नाही करणार काय? आहेत ना, आहेत आहेत। ठीक आहे, सिल्वर गार्डन मध्ये 7 वाजता घेऊन या। पण मी तुम्हाला ओळखणार कसा? आम्ही ओळखतो तुम्हाला। काय करू शकतो मी? फक्त बोलू शकतो। कुटुंबासाठी काहीही करेन म्हणून काय उपयोग आहे? प्रत्यक्षात काय घडतंय माझ्या हातून काहीच नाही। दादाने आपल्याला एवढं शिकवलं, सांभाळ केला एखाद्या पित्याप्रमाणे, जीवापाड प्रेम केलं आपल्यावर, कधीही कुठली अडचण समोर आली की चटकन त्याचा मदतीचा हात यायचा समोर। वास्तविक केवढे उपकार केलेत त्याने माझ्यावर। सतत दादानेच घरासाठी जीवाचं रान केलं। मी मात्र तटस्थपणे, त्रयस्थपणे, आरामात सगळ्या गोष्टींची चिंता सोडून जीवनाचा उपभोग घेत आलो। नाही केली मी उपकारांची फेर। भाऊ म्हणून सचोटीला नाही उतरू शकलो मी। निराशा केली दादाच्या स्वप्नांची, अपेक्षांची। परमेश्वर मला नाही माफ करणार, कधीच नाही माफ करणार। पण आता गप्प बसून नाही चालणार, काहीतरी करायलाच हवं। पित्याप्रमाणे सांभाळ करणाऱ्या दादाच्या ऋणातून काही अंशी का होईना मुक्त व्हायलाच हवं। हे पितृऋण फेडायलाच हवं। पण आता आपल्याला सहाय्य कोण करणार? चंदू, मला तू हवायस। तू सारखे सारखे तुझ्या घरच्यांचे प्रॉब्लेम्स। चांगली तुझी प्रेमाची संज्ञा, पण मलाही माझ्या घरच्यांना असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही। तू माझ्या कुटुंबातली एक सदस्य व्हावीस असं मला वाटत। मला नाही जमणार। ठीक आहे चंदू। अरे ते पैसे, मला तुझी कपर्दी काही नको आहे। मी खूप अधवा तधवा बोललो तुला चंदू। तुझा अपमान केला मी, मला पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा। मी तुला लहान मुलगा वाटलो का 2 लाख रुपये हरवायला? तर इथे वयाचा प्रश्न येतो कुठे? हा
तुम्हाला आठवतंय का कुठे ठेवली तुम्ही? मी कशाला ठेवेन? मी तुझ्याकडे दिले नव्हते का? तू मग घरातले पैसे गेले कुठे? म्हणजे चोरीला गेले? मी घेते. नको. का? तो असलमचा असेल. शेवटी माझा संशय खरा ठरला. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर मा.